यूट्यूब चैनल वरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। राज्यातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी व सर्वसामान्य जनतेला स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाने 1 मे पासून राज्यात नवे वाळू धोरण अमलात आणले। राज्यातील अनेक जिल्ह्यात वाळू डेपो सुरूही झाले, मात्र सोलापूर जिल्ह्यात वाळू डेपो सुरू करण्यास उशीर होत होता। मागील महिन्यात वाळू वाहतूक ठेकेदार नियुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निविदा प्रक्रिया पार पाडली होती। 2 दिवसांपूर्वी पंढरपूर तालुक्यात सळे येथे तहसीलदार सुशील कुमार बेल्लेकर यांच्या हस्ते वाळू डेपोचे उद्घाटन करण्यात आले होते, मात्र वाळू विक्रीसाठीचे वाळू मागणी व देखरेख प्रणाली ॲप बाबत असलेली अडचणही आता दूर झाली आहे। पंढरपूर शहर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना चळे येथील वाळू डेपोवरून वाळू खरेदी करण्यासाठी महाखनिज ॲपवर नोंदणी करून वाळू खरेदी करता येणार आहे। पंढरपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, जिथे आता नवजात बालकांपासून 18 वर्षापर्यंतच्या बालकांवर होतील मोफत उपचार। होय, तळागाळातील गोरगरिबांना फायदा मिळावा यासाठी आपल्या डॉक्टर देवकाते यांच्या चिरंजीव हॉस्पिटलमध्ये प्रधानमंत्री आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा फुले योजनेअंतर्गत पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांना मोफत सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। आमच्याकडील सुविधा नवजात अर्भकासाठी NICU म्हणजेच सुसज्ज असा अतिदक्षता विभाग, लहान मुलांसाठी PICU म्हणजेच अतिदक्षता विभाग, लहान मुलांच्या हृदयरोग तपासणीसाठी 2D इको कार्डिओग्राफी, लहान मुलांच्या ऑपरेशनसाठी ऑपरेशन थिएटर, सोबतच गेली 40 वर्षांचा अनुभव असणारे डॉक्टर श्रीकांत देवकाते आणि सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त उच्च शिक्षित बालरोग तज्ञ डॉक्टर ओजस देवकाते, तसेच बाल आणि नवजात अर्भक तज्ञ डॉक्टर प्रेरणा देवकाते यांच्या नव्या ज्ञान आणि तंत्रज्ञानांनी सुसज्ज आपले हॉस्पिटल चिरंजीव हॉस्पिटल। संपर्क पत्ता: डॉक्टर देवकाते यांचे चिरंजीव हॉस्पिटल, भक्ती मार्ग, पंढरपूर, जिल्हा सोलापूर। संपर्क मोबाईल 99705041492 आणि 98607272005।